नियम मोडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे स्पष्ट आदेश. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश. भूसंकलन बाधित गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार. कराड कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. पालकमंत्री शंभूराज देसाई अध्यक्षस्थानी राहणार. सातारा शहरातील शाहूपुरीतील CCTV कॅमेऱ्यांनी टाकल्या माना. परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. प्रतापगडच्या पायथ्याला आणखीन 2 कबरी सापडल्या. इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जाते ही माहिती. रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू. पुणे सातारा महामार्गावरील केळावडे गावाच्या हद्दीत घडली घटना. 17 व 18 नोव्हेंबर रोजी राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करणार असल्याची घोषणा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कराड येथे केली. सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालकपदी ग्रामसेवक दादासाहेब गावडे यांची निवड झाल्याबद्दल खटाव तालुक्यातील वडूज येथे सत्कार संपन्न. खटाव तालुक्यातील कलडोन येथे शेततळ्यात पडून एका युवकाचा मृत्यू. वडूज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. फलटण शहरातील 10व्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर बेडकिळा यांची निवड. कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न. जावली तालुक्यातील मेढा येथे अवैध दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांचा छापा. दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जप्त. रस्त्यावर बेशिस्तपणे ऊसाचे ट्रॅक्टर लावणाऱ्यांवर पोलिसांची खटाव तालुक्यातील वडूज येथे कारवाई. पाटण तालुक्यातील मुरुड येथे रस्त्याच्या रुंदीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत संपन्न. वाई शहरातील जुन्या ST स्टँडची भिंत पाडणाऱ्याविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. आगार प्रमुख गणेश कोळी यांनी दिली माहिती. कोरेगाव तालुक्यातील देऊर विकास सोसायटीचे माजी चेअरमन यांचा आमदार शशिकांत शिंदे यांना दे धक्का. आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश. सातारा शहरातून शाळांनी काढली प्लॅस्टिक मुक्तीची प्रभात फेरी. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इमारतीस वृषाली राजे यांनी दिली भेट. सातारा शहरातील सदर बाजार येथील सुमित्रा राजे भोसले ग्रंथालयाजवळील उघड्यावरील गटार बंदिस्त करण्याच्या कामाला सातारा नगरपालिकेकडून सुरुवात. सातारा जिल्हा प्रशासनाला प्रतापगडावरील कबरीबाबत अहवाल सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली माहिती. सातारा शहरात गोळीबारात जखमी झालेल्या खासदार उदनराजे समर्थक आप्पा मांढरे यांची प्रकृती स्थिर. पुणे येथे उपचार सुरू. गोळीबार प्रकरणी पिस्तूल आणि जिवंत काढत अफजल खान कबरीजवळील अतिक्रमणाविरोधातील मोहीम 22 तासानंतर फत्ते. 284 मजुरांचा सहभाग. सातारा जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रेडियम रिफ्लेक्टर न लावल्याबद्दल एकूण 205 वाहनांवर पोलीस दलाकडून कारवाई. सातारा शहरातील पंचायत समितीसमोर TBTN व्यावसायिकांचा 3 वर्षानंतर व्यवसाय सुरू. थंडी वाढू लागल्याने नागरिक करू लागले गर्दी. सातारा शहरातील पारंगे चौकातील अतिक्रमण स्वतःहून टपरीधारकांनी काढले. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांकडून कराड तालुक्यातील अंतवडीतून 3 गावठी पिस्तूल व 3 जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केला. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.